सोन्याच्या अलंकाराप्रमाणे सगुण साकार स्वरूपामध्ये भेटल त्यावेळेस मोठा आनंद असतो माय बाप, आणि तो आनंद जीवनामध्ये गगनात सुद्धा मावत नाही इतका मोठा आनंद असतो. विठ्ठल 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 विठ्ठल. अशी स्थिती ज्यावेळेस प्राप्त होती ना त्यावेळेस व्यक्तीच्या रोमारोमातून नामस्मरणाचा आवाज येऊ लागतो. नामाचा ऐका ना जिवंतपणी ते तर नामाचा नामाचा गजर करतातच, परंतु ज्यावेळेस ते संपून जातात त्यावेळेस त्यांचं आयुष्य संपून जातं, त्यानंतर सुद्धा त्यांची हाडं सुद्धा विठ्ठल नामाचा जप करतात. यामध्ये नवल आहे माई बाप. असो ऐसा कोठे आठवची नाही देहीच विदेही भोगुदशा, विदेही अवस्था प्राप्त झालेली असती त्यांना, आणि ते देहामध्ये असताना तर भगवंताचं नामस्मरण करत होते, परंतु देहामधून निघून गेल्यानंतर सुद्धा त्यांची अस्थी हाडं त्यांची हाडं जी आहेत ना ती विठ्ठल नामाचा जप करतात मायबाप. यामध्ये मोठं नवल आहे. ज्यावेळेस मंगळवेळाची भिंत कोसळली ना दादा, मंगळवेळाची भिंत कोसळली आहे आणि भगवान परमात्मा नामदेवरायांना सांगताय की नामा अरे नामा जा, मंगळवेळाची भिंत कोसळली आहे, माझा चोखोबा त्या ठिकाणी मरण पावलाय, जा ना नामा त्यांची अस्थी घेऊन ये जा त्या ठिकाणी. भगवान परमात्मा नामदेवरायांना सांगताय, परंतु नामदेवराय म्हणतायत की देवा त्या ठिकाणी हजारो लोक मरण पावलेत देवा, एवढ्या हजारो लोकांमध्ये मी चोखोबा रायांची अस्थी कशी ओळखणार देवा सांगा ना. त्यावेळेस भगवंताने सांगितलं नामा अरे नामा जा अस्थी तो ना विठ्ठल विठ्ठल आवाज येईल ना ती अस्थी माझ्या चोखोबाची असेल रे, ती अस्थी माझ्या चोखोबाची असेल. त्यावेळेस नामदेवराय त्या ठिकाणी जातात, गेल्यानंतर एक अस्थी कानाला लावतात, परंतु तिच्यातून काही आवाज येत नाही कारण ती अस्थी संसारिकांची असते. पुन्हा पुढे जातात तिच्यातूनही आवाज एका गाण्याचाच येऊ लागतो माई बाप गाण्याचा. पुन्हा नामदेवराय पुढे जातात, पुन्हा नामदेवरायांनी एक अस्थी उचलली आणि कानाला लावली, लावल्याबरोबर नामदेवरायांच्या डोळ्यातून अश्रू टपकायला लागले आणि ज्यावेळेस ती अस्थी कानाला लावली ना त्यावेळेस तिच्यातून आवाज येऊ लागला विठ्ठल माझा 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 विठ्ठल माझा
देवरायांनी ती अस्थी उचलली आणि कानाला लावली ना मायबाप, तिच्यातून विठ्ठल विठ्ठल आवाज ऐकू आला. विचार करा, ज्यांचं आयुष्य संपल्यानंतर सुद्धा त्यांच्या हाडातून भगवंताचं नाम यावं, किती मोठे भगवंताचे भक्त असणारे. असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. कुठे आठवणार आहे, असं दिसणार आहे का की गेल्यावर त्यांचे हाडं त्यांची अस्थी सुद्धा भगवंताच्या नामाचा गजर करताय माय बाप? नाही नाही, अजिबात नाही. मग त्या ठिकाणी त्यांची अशी अवस्था प्राप्त झाली, असो आईसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगू दशा. का झाली? तर भगवंताचं नाम सदा नाम घोष केला म्हणून आणि सदा हरी कथा केली म्हणून. तुम्हाला सांगू, या जीवनामध्ये आल्यानंतर काहीच नाहीये माई बाप, आपलं काही नाहीये. आपण आल्यानंतर काय घेऊन आलो हो, सोबत काय घेऊन आलो होतो सांगा ना मला, काही घेऊन आलो का? नाही. आणि जाताना काय घेऊन जाणार आहे मला सांगा. आपल्या जिल्ह्यामध्ये असा कोणता व्यक्ती आढळला की जन्माला येताना तो चार पाच बंगले सोबत घेऊन आला, किंवा तो जाताना चार पाच गुंठा सोबत घेऊन गेला? नाही, आढळणारच नाही माई बाप. कारण तो जसा आला होता ना तो तसाच जाणार आहे. जैसे तू आया था वैसे ही जाएगा, जैसे तू आया था वैसे ही जाएगा. तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. तू ले ले राधा नाम तेरा जीवन बन जाएगा. काहीच आणलेलं नाही आपण, जसं आलं तसंच जाणार आहे. जैसे तू आया था वैसे ही जाएगा, जैसे तू आया था वैसे ही जाएगा. तू ले ले राधा नाम, तू ले ले हरि का नाम, तेरा जीवन बन जाएगा. एकदा जन्माला आल्यानंतर, या देहामध्ये आल्यानंतर माझ्या भगवान परमात्म्याचं गोड नाम जर मुखामध्ये घेतलं तर तुमच्या जीवनाची नाही अपार होऊन जाईल माई बाप. काय केलं, भगवंताचं गोड असणारं नाम सोडून ना, आपण त्या दुसऱ्याच नामाचा प्याला प्यायला लागलो ना माई बाप. कशाचा प्याला, कशाचा? त्या ठिकाणी दारू नशेचा प्याला प्यायला लागलो. त्या भगवंताचा नामाचा प्याला किती गोड आहे, किती गोड आहे, किती गोड आहे. परंतु तो गोड असणारा नामाचा प्याला जाम पर जाम पीने से क्या फायदा हो. आधी रात में उतर जाती है एक बार हरी नाम का प्याला पी के देख, तेरी जिंदगी सुधर जाती है, तेरी जिंदगी सुधर जाती है. विठ्ठल 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 विठ्ठल. भगवंताचं गोड असणारे नाम तुम्हाला देव पाहिचा कहो. त्याचं नामाचं वर्णन तर आपण खूप पाहिलं आता, पण तुम्हाला देव पाहिचा देव. वेळ भरपूर झालेली आहे, तुम्ही चिंतन ऐकून ऐकून कधी चिंतन म्हणजे भगवंताचं नाम जे आहे ते गोड आहे. नाम सांगण्यामध्ये इतका आनंद मिळतो म्हणून ऐकण्याला तुम्हाला आनंद आलाच असणार आहे. ऐका ना, तुम्हाला देव पाहिचा का? कोणाची मानसुद्धा हलत नाही हो. पाहिचा देव, देव देव जगाचा चालक मालक विश्वाचा जगन्नाथ म्हणते मी देव.
पाहिचा तुम्हाला हो बर पाहिचा ऐका ना माई बापाची सेवा करा ना भेटला ना मोठा देव भेटला ना मोठा देव माई बाप आपल्या घरामध्ये जागत जुगत दैवत आहे ना माई बाप आई वडील आपले किती मोठं दैवत आहे माई बाप माय आळंदी आहे आणि बाप पंढरी आहे माय आळंदी बाप पंढरी देव भेटले पुंडलिकाच्या घरी आपल्या घरामध्ये आपले आई वडील जे आहेत ना तेच मोठे आपले दैवत आहे माय बाप जगामध्ये सर्व काही मिळू शकतं परंतु माय बाप नावाची जी गोष्ट आहे ते व्यक्ती आहे ते कधीच मिळणार नाही कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती कौन सी चीज है जो मांगने से नहीं मिलती दुनिया में सब कुछ मिल जाता है लेकिन माँ बाप कभी नहीं मिलते माँ बाप कभी नहीं मिलते आणि त्या आई वडिलांशिवाय जीवन जगण्यामध्ये सुद्धा आनंद नाही है नमक के बिना खाना क्या काम का और माँ बाप के बिना जीना क्या काम का माँ बाप के बिना जीना क्या काम का त्या आई वडिलांशिवाय जीवनाला काही महत्त्वच नाही ना माय बाप या जगण्याला काय महत्त्व आहे मला तरी असं वाटतं ज्यांच्याकडे आई आहे ज्यांच्याकडे वडील आहेत ना ते जगातले सर्वात श्रीमंत आहे सर्वात सुखी आहे आणि सर्वात समाधानी आहेत तोच मोठा देव आहे आपल्याकडे म्हणून माय बाप आई वडिलांची सेवा करा कारण आई ही एक अशी विभूती आहे की भगवंताला प्रत्येकाच्या घरी जाणं सोपं नव्हतं शक्य नव्हतं म्हणून भगवंताने आत्मा आणि ईश्वर यांचं मिलन करून दिलं आणि ती आई नावाची विभूती प्रत्येकाच्या घरी पाठवली आईचा एकच मोठा उपकार आपल्यावर आहे माय बाप कुठला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला तेच लागे जरी पायाला अश्रू येई तिच्या डोळ्याला तेच लागे जरी पायाला पाणी येई तिच्या डोळ्याला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला आई सांगून गेली बाबाला जीव लाव माझ्या लेकीला आई सांगून गेली बाबाला जीव लाव माझ्या लेकीला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला जन्म दिला आईने मला उपकार हा मोठा झाला आईचा आपल्यावर हाच मोठा उपकार आहे की तिने आपल्याला जन्माला घातलं माय बाप आई वडिलांचे खूप आनंद उपकार आहेत आपल्यावर परंतु सांगण्यायोग्य आपल्याकडे तितका वेळही नाही आहे माय बाप म्हणून आई वडिलांची सेवा करा आई आई असते नसते सांभाळ